महाराष्ट्रातल्या लोकांनी या छत्रपती घराण्यावर जे नितांत प्रेम केलं आणि या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो। 2007 पासून ते आतापर्यंत या दोन दशकात एक गोंदिय हा जिल्हा जर सोडला तर मी पूर्ण महाराष्ट्र फिरलोय, महाराष्ट्र पिंजून काढलंय। अनेक विषयासाठी माझे दौरे होते, अनेक वर्ष शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा विचार पोहोचवण्यासाठी मला ती संधी आली होती। शिवशाहू दौऱ्याच्या माध्यमातून जे बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं ते जागृत करण्यासाठी, समाजाला सांगण्यासाठी की तुमचा सुद्धा अधिकार आहे, ही सुद्धा मला संधी आली होती। हे अनेक 15-20 वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अतिवृष्टी असेल किंवा ओला दुष्काळ असेल, कामगारांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, हे सगळं या दौऱ्याच्या माध्यमातून मी सगळ्यांना भेटू शकलो, समजू शकलो। का शिवाजी महाराजांच्यावर शाहू महाराज इतके लोक प्रेम करतात ते मी अनुभवू शकलो आणि त्याच्यातनं एक वेगळी ऊर्जा मला मिळाली, याबद्दल काही दुमत नाही। हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना लक्षात आल्यानंतर आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला बोलवून विनंती केली की आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं। राष्ट्रपती नियुक्त खासदारची एक गरिमा वेगळी असते आणि म्हणून आपण हे पद स्वीकारावं आणि म्हणून मी ते 2016 ते पद स्वीकारलं आणि म्हणून प्रथमतः मी राष्ट्रपती महोदयांचं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो या प्रसंगी। पण आभार व्यक्त करत असताना सुद्धा ज्यावेळी मी पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींना भेटलो त्यावेळी मी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं त्यांना पुस्तक दिलं होतं आणि त्या पुस्तकात मी माझा अभिप्राय सुद्धा लिहिला होता आणि ते मी त्यांना वाचायला सुद्धा सांगितला आणि तो अभिप्राय हाच होता की आय स्टँड बाय द प्रिन्सिपल्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज। ह्याचा अर्थच थोडक्यात असा आहे की शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे, जी आयडियॉलॉजी आहे, त्याप्रमाणेच माझी ह्याच्या पुढे वाटचाल असणार आहे आणि त्याप्रमाणेच या 6 वर्षात राजकारण विरहित समाजाला जिथं जिथं दिशा द्यायची वेळ असेल तिथं मी त्याप्रमाणेच मी चाललो। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत।